குரவையா தங்கை மந்தார மெல்லியோ. बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है. भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा. तेरी जमीयत को ये कारवां चल रहा. बरीच धीराची आणि हिमतीची निघालीस. घरी येण्याचं कारण? तुमच्याशी बोलायचं होत. आपण आता निरोप कसा आणि कोणाकडे द्यायचा काही कळतच नव्हतं ना. आता बोलायचं म्हटल्यावर भेटायला नको. अरे वा, तुझ्या बोलण्याचा सूरच बदलला. हो, तशी वेळ आली. नाही म्हणजे तुम्हीच आणलीत. आणली का? ओढवून घेतली. अल्लड वयात चुका होऊ शकतात, होतात, पण परिपक्व वयात केलेल्या चुका एका हेतूने केलेल्या असतात. का आली होतीस? वाटाघाटी करायला? तसं आहे ना, टाळी एका हाताने वाजत नाही, आणि ज्याला तुम्ही वाटाघाटी म्हणताय तो हक्क आहे माझा. ताकाला जायचं आणि भांड कशाला लपवायचं? याआधीही मी त्याच तयारीने आले होते. मला वाटलं होत की तू पैशासाठी दागिन्यासाठी हापापलेली नाहीस, म्हणून त्यावेळी मी तुला दिले नव्हते. अंदाज चुकला माझा. हे गे दागिने आणि कॅश. तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय बाईला हे खूप होतील, पण जग हे व्यवहाराच्या चाकावर चालत हेच खरं. त्यावेळी तुला मी स्पष्ट शब्दात समज दिली होती, आणि आताही तुला परत समज देते. माझ्या मुलाचा नाद सोड. माझ्या प्रेमाची, माझ्या भावनांची तुम्ही ही अशी पैशात आणि सोन्यात किंमत करताय? एका मध्यम वयाच्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणं, नात्याची अपेक्षा करणं, याला व्यवहारच समजतात.